तिरंगा प्यारा झंडा उच्चार आहे हमारा, असं म्हणत आपल्या राष्ट्राची आन बान शान असलेला आपला तिरंगा आपल्या सगळ्यांनाच प्रिय। या वर्षी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत, त्यामुळे हे वर्ष आपण अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करतोय। याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने हर घर तिरंगा हे अभियान चालवले। 2 ऑगस्ट पासून हर घर तिरंगा या अभियानाची सुरुवात झाली। या अभियाना अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान घरावर तिरंगा फडकवायचा आहे। मात्र हा झेंडा कुठे फडकवायचा, कसा फडकवायचा, ध्वजसंहिता म्हणजे काय, त्याचे नियम काय, तुम्हाला माहिती आहेत का? हीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे। नमस्कार, मी संजना हेबाळकर, थोडक्यात मध्ये आपलं स्वागत। राष्ट्रध्वजाचा मान राखला जावा यासाठी काही नियमावली जारी करण्यात आली, यालाच ध्वजसंहिता म्हणलं जातं। 26 जानेवारी 2002 ला ध्वजसंहिता अस्तित्वात आली, त्यामुळे जेव्हा तुम्ही राष्ट्रध्वज फडकवता त्यावेळी तुम्हाला ध्वजसंहिता 2002 आणि राष्ट्रीय प्रतीक अपमान विरोधी कायदा 1971 पालन करावं लागतं। या संहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमान केल्यास मात्र 3 वर्ष तुरुंगवास आणि पहिल्यांदाच गुन्हा केल्यास दंड करण्याची तरतूद आहे। यामध्ये राष्ट्रध्वज हा नेहमी उंच ठिकाणी फडकवायला हवा, तसेच राष्ट्रध्वज हा सूर्यास्तानंतर फडकवण्यास मनाई होती। मात्र 20 जुलै 2022 ला यात मोठे बदल करण्यात आले। यानुसार राष्ट्रध्वज सूर्यास्तानंतरही फडकवण्यास परवानगी देण्यात आली आहे। तसेच हा राष्ट्रध्वज तुम्ही कोठेही म्हणजेच खुल्या जागेत किंवा घरावर सुद्धा फडकवू शकता। 2021 पूर्वी फक्त खादीच्या कापड्याचा ध्वज तयार करण्याची परवानगी होती, मात्र या नियमात बदल करण्यात आला आणि आता प्लास्टिकचा ध्वज तयार करण्यास परवानगी मिळाली। ध्वज फडकवताना काही गोष्टी कटाक्षाने टाळणं गरजेचं आहे। जेव्हा ध्वज फडकवतो तेव्हा तो ध्वजस्तंभाच्या उजव्या बाजूला असावा। ध्वज फडकवताना तो व्यवस्थित ठिकाणी फडकवला गेला पाहिजे, तो फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला नसावा। ध्वजस्तंभावर किंवा ध्वजाच्या वर फूल, पानं, फुलांचे हार ठेवू नये। कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी ध्वजाचा वापर आपण करू शकत नाही, पण जर ध्वजारोहणासाठी झेंडा तयार करताना तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्यात फुले ठेवू शकता, मात्र कोणत्याही वेशभूषेवर ध्वजाचा वापर करू नये। कोणत्याही प्रकारचं कापड म्हणून ध्वज वापरू नये। भारताचा राष्ट्रध्वज ज्या उंचीवर फडकवलाय त्याच्या बरोबरीला इतर कोणताही ध्वज फडकवलेला नसावा याची दक्षता घ्या। ध्वज फडकवताना नारंगी अर्थात केसरी रंग वर असेल याचं भान नक्की ठेवा। एखादी गोष्ट झाकण्यासाठी ध्वजाचा वापर करू नका, ध्वजावर काहीही लिहू नका। ध्वजाचा मान राखणं हे भारतीय नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे, त्यामुळे राष्ट्रध्वज फरशीवर पडलेला नसावा, तो पाण्यावरही तरंगलेला नसावा याची दक्षता घ्या। त्यामुळे या अभियानात भाग घेताना किंवा ध्वजसंहितेची आपल्याकडून पुरेपूर काळजी घेतली जाईल याची दक्षता नक्की घ्या। बाकी आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ तुम्ही जर आमच्या युट्यूबला बघत असाल तर आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि फेसबुकला पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करा आणि फॉलोही करा, आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा। येणाऱ्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणास खूप शुभेच्छा। धन्यवाद।